महाराष्ट्राच्या राजकारणात संजय नावाचे माणसे म्हणजेच फार भारी बाप्पा। एक शिवसेनेचे राज्यसभेतील अतिबोलका खासदार संजय राऊत, तर बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक आमदार संजय गायकवाड, खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे, समर्थक आमदार संजय रायमुलकर, दुसरीकडे भाजपातील डॅशिंग आमदार ओबीसीचे नेते माजी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात समजेल जाणारा अभ्यासू डॉक्टर संजय कुटे हे काल 5:30 आयोजित केलेल्या भाजपा कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये उपस्थित नव्हते। याचा अर्थ ते नॉट रिचेबल नसून ते शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत हे यावरून आज रोजी स्पष्ट होते। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्यावर फुटीर सेना आमदार यांना एकत्रित ठेवून त्यांना योग्य पद्धतीने सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांनी दिली असून ते पूर्ण करीत असतील अशी चर्चा सर्वत्र होत आहे। आजचा राजकीय वातावरणात शिवसेनाचे एक संजय राऊत सेना संपवणारे तर दुसरे संजय कुटे हे भाजपाला सत्तेत आणण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करीत असल्याचे दिसत आहे। गेल्या महिनाभरापासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे उजवा हात समजले जाणारे संजय कुटे राज्यसभेच्या निवडणुकीपासून चर्चेत आहेत। आता 8 दिवस अगोदर विधान परिषद निवडणुकीत झाली, त्यामध्ये आपल्या नेत्यांचा आदेश शिरसावत म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारसोबत सुरतमध्ये संजय कुटे स्वतः जाऊन त्यांनी एकत्रित ठेवण्याचे काम त्यांनी केले। या सर्व आमदारांची थेट कनेक्शन साधत मीडिया समोर न येता परिस्थितीवर लक्ष ठेवून नंतर सुरतवरून गुवाहाटीपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून समोर न येता पडद्या मागून बाजू सांभाळून काम संजय कुटे करीत आहेत। संजयजी कुटे यासारख्या खेळखंडोब्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत ते जरी उघड उघड समोर येत नाहीत पण उभ्या महाराष्ट्रातील जनता जाणून आहे एरीचं नाही की त्यांचं राहत्या घराजवळ संरक्षण म्हणून पोलीस विभागाने वाढीव पोलीस बंदोबस्त देत असताना त्यांनी वाढीव सुरक्षा घेण्यास नकार दिला। याचाच अर्थ जळगाव मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सुद्धा त्यांना विरोध नाही हेच यावरून समजते। शिवसेनेच्या गुलाबराव पाटील नंतर भाजपची बुलंद तोफ म्हणून भविष्यात संजय कुटे प्रसिद्धीस येणार असे चित्र सर्वत्र दिसत आहे। एमसीएन न्यूज करिता राजीव वाडेसह बाळासाहेब नेरकर, जळगाव।